मित्रांनो मूर्ती बघा एक नंबर एकदम सुंदर मूर्ती आहे. नमस्कार मित्रांनो, मी साहिल पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या अजून एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललोय ताडदेवला. आज ताडदेवच्या राजाचं आगमन आहे. तर गाडीत बसून घेऊ. आपल्या भाऊची ऑर्डर आहे तिकडं ताडदेवला विघ्नहर्ता बीडशी. तर लास्ट टाइम सारखा खूप एन्जॉय करणार होता आज पण, आणि आज पण खूप धमाल वादन होणार आहे. तर जाऊया, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण आता डायरेक्ट ताडदेवला जाऊ. गाडी आपली इथं पार्क केलं आहे मुंबई सेंट्रल साईडला, आणि आता आपण चाललोय कुठे चाललो? बकरी अड्डा. तिथं त्यांचा गणपतीचा कारखाना आहे, तिथून गणपती निघणार आहे. तर आता आपण जाऊया बकरी अड्ड्यावर डायरेक्ट. तर आता मुक्त निघणार आहे, आपण तिथं पोचलेलो आहे लोकेशनवर. दाखवतो तुम्हाला सगळे बॅग जेवले आपली बोरं इकडे आहेत, आणि ढोल ताशा पथक पण आहे. मित्रांनो आत्ताच आपल्याला एक गोष्ट समजलं आहे, झाला आहे कांड. काय झालं आहे, आता जिथं मूर्ती तेही बनवलेली आहे ज्या ठिकाणी, तर तिथं आहे ना तेही परमिशन घेतलं आहे ना प्रोडिशनकडनं. तर पोलिसही सांगितलं काय तुम्हाला आता या हातीत वाजवता येणार नाही. तर आता 2 वाजता मूर्त काढतील ते लोक, पण वाजत इथून येणार नाही. जेव्हा त्यांच्या हद्दीत जाईल तेव्हा तिकडून त्यांना वाजवण्याची परमिशन भेटली. तर आता मला वाटते फक्त इथून फक्त मूर्त काढतील, वाजवून नेणार नाही. आणि आता बँजो वगैरे आपला पूर्ण पॅक केला आहे, परत गाडीमध्ये लोड केला आहे. काही ढोल वगैरे पण परत त्यांच्या टेम्पोमध्ये टाकलेले आहेत. तिथून वाजवायचं नाही, आता डायरेक्ट जाऊ आपण त्यांच्या हद्दीमध्ये, जाऊन तिकडून सुरुवात करणार. भेटू आपण डायरेक्ट. आता पहिला मूर्त काढताना तुम्हाला दाखवतो. बघू शकता किती मोठा कारखाना आहे गणपतीचा, आणि मूर्त आतमध्येच आहे. बरोबर 2 वाजता मूर्त निघाल, तुम्हाला दाखवतो मी मूर्त. बघू शकता सर्वजण गणपती बाहेर येण्याची वाट बघत आहेत. कधी गणपती बाहेर येईल, लवकर येऊ दे. सर्वांना आतुरता झालं आहे बघण्याची मूर्त कशी. मंडप आता खोलायला घेतलेला आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. ही त्यांची टीम आहे ज्यांनी पूर्ण गणपती बनवलेला आहे. कारखाना तू बाहेर येतोय. गणपती निघाला आहे दाखवतो बाबा तुम्हाला. आणि क्राऊड बघा पूर्ण कोटी यावर, त्यांनी शूट करायला भरपूर डिफिकल्ट आहे. गणपती आता कारखान्यातून निघाला आहे आणि इथून वाजवून नेलेला आहे, जसं मगाशी तुम्ही सांगितलं आता काय प्रॉब्लेम झालेला, तर आता जिथून आपल्याला वाजवायचं आहे आणि गणपती आता थोडा पुढे जाईल, 1-1.5 किलोमीटर पुढे जाईल आणि त्यांच्या हस्तीमध्ये जेव्हा जाईल तिथून आता त्यांना वाजवण्याची परमिशन आहे. तर आता जातो आपण पण त्यांच्या पाठी गणपतीसोबत आणि तुम्हाला आता दाखवतो की कसा वाजवून येणार एकदम कडक सगळं कारकीर्द. तर आता आपल्यासोबत रेश्माताई खातो आहेत आणि तर किती दिवस गेले गणपती बनवायला आपल्याला? तरी माझ्याकडे ट्रॉली आली 1-1.5 महिन्यापूर्वी आणि सगळं पूर्ण होईपर्यंत जवळजवळ महिना गेला. आणि किती वर्षापासून म्हणजे तुम्ही गणपती वगैरे? आपल्याला 75 वर्ष झाली माझ्या आजोबांपासून आतापर्यंत 75 वर्ष. आणि म्हणजे काय काय प्रॉब्लेम्स येतात म्हणजे गणपती बनवण्यासाठी जेव्हा ट्रॉली वगैरे येते तेव्हा? प्रॉब्लेम तर भरपूर असतात, कारागिरांपासून असते, कारखाना आपल्या जागा अशी फिक्स नसते आणि आजकाल फिक्स जागा कुठल्याच मूर्तीकाराला अशी मिळत नाही, पण मग वेगवेगळ्या जागेमध्ये कुठेही करणं अवघड जातं आणि कारागिरांची तब्येत पण सांभाळावी लागते, कारण वेगवेगळ्या प्रदेशातून आलेली राज्यातून आलेली माणसं असतात, त्यांना इकडचं हवामान, त्यांची मेहनत, दिवसरात्र काम, ओव्हरटाईम सगळ्यांना झेपत नाही, तर त्याप्रमाणे नियोजन करावं लागतं. खूप प्रॉब्लेम्स असतात मुंबईमध्ये. सगळ्यात पहिले मूर्तीची संकल्पना तुमच्या आजोबा? नाही, मुंबईमध्ये सगळ्यात मोठ्या मूर्तीची संकल्पना ही मास्तर दीनानाथ वेली, जे माझ्या वडिलांचे गुरु होते आणि आपल्या सगळ्यांच्या आदर्श स्थान आहे, तर त्यांच्याकडून निघाली. गणेश गल्लीची त्यांनी खूप मोठी मूर्ती बनवली, आजही ते सगळ्यांचे प्रेरणास्थान आहे, माझ्या वडिलांचे ते गुरु होते आणि तिथपासून ही मोठ्या मूर्तीची संकल्पना सुरू आहे. थँक्यू. खूप चांगलं वाटलं तुमचं. थँक्यू. तर मित्रांनो आताच तुम्ही बघितला रेश्माताई खातू म्हणजे जे विजय खातू मोठे मूर्तीकार आहेत मुंबईमधले, त्यांची मुलगी आहे ती, त्यांना आपण भेटलो आणि कारदेवचा राजाची मूर्त ही पण त्यांनीच घडवली आणि त्यांच्याकडेच जो चिंतामणीची पण मूर्ती त्यांच्याचकडे आहे. 9 सप्टेंबरला जो आगमन आहे, 9 सप्टेंबरला आगमन आहे, त्यांची पण मूर्ती त्याच्यात पाठीमागा आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, अजून तुम्हाला खूप गोष्टी दाखवतो, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता जाऊ आपण जिथं आपल्याला वाजवायचं आहे तिथे. कोणाला बँजोची ऑर्डर द्यायची असेल तर हा भाऊंचा नंबर आहे आमचा आणि हा एक आपला हर्षल म्हणून आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि सर्वांनी लवकरात लवकर जाऊन इंस्टा आणि यूट्यूबला फॉलो करा. मित्रांनो आपला गणपती आलाय पाठीमागं. आहेत त्यांचा परंपराला त्यांना वाढवून भेटला आहे. तर त्यांची एक झलक पकडून मित्रांनो जाता जाता अजून एक आपल्याला गणपती आलेला आहे. दाखवतो बाबा तुम्हाला गणपती. मित्रांनो मूर्ती बघा एक नंबर एकदम सुंदर मूर्ती आहे.